नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपी गोष्ट या अंतर्गत आपण गुणाकाराच्या काही सोप्या गोष्टी बघत आहोत. पारंपरिक गणिताच्या पलीकडे जाऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपल्या मनामध्ये आत्मविश्वास तयार होण्यासाठी आपण काही सोप्या ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर या सोप्या ट्रिकमध्ये गुणाकार अतिशय जलद गतीने करता येतो. जलद गतीने गुणाकार येण्यासाठीच्या ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला मुद्दा म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आजचा जो आपण गुणाकार बघणार आहोत तो कालच्या कडीवर आधारित आहेत. आपण काल जे बघितलं होतं त्यामध्ये आपण दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्ये लगुणने दोन अंकी संख्येने तीन अंकी संख्ये लगुणने हा भाग बघितला होता. आज मात्र आपण तीन अंकी संख्येने तीन अंकी संख्येला गुणने ही सोपी गोष्ट बघणार आहोत. यामध्ये आजची संख्या आहे 495 गुणिले 356. विद्यार्थी मित्रांनो, या सोप्या गोष्टीसाठी आपल्याला कॉलम कसे करावे लागतील ते लक्षात घ्या. आता बघा, वरती तीन संख्या आहे, खाली तीन संख्या आहे. आपल्याला या ठिकाणी एकूण 9 कॉलम करावे लागतील. ते कशासाठी? की आपल्याला पहिल्यांदा या संख्येचा गुणाकार, नंतर या संख्येचा गुणाकार, नंतर या संख्येचा गुणाकार, त्या मांडणीसाठी. म्हणजे कसं बघा, आता मी तुमच्या लक्षात आणून देतो. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंच असेल की या ठिकाणी आपला एककाचा अंक येतो. हा कॉलम आपला दशकांचा कॉलम आहे. हा कॉलम आपला शतकस्थांचा कॉलम आहे. हा कॉलम आपला हजारस्थांचा कॉलम आहे. हा आपला 10,000स्थांचा कॉलम आहे. आणि शेवटचा आपला लक्षस्थांचा कॉलम आहे. म्हणजे एककांची बेरीज दशकांची शतकांची या पद्धतीने. आता गुणाकार करूया. तुमच्या लक्षात आलंच असेल 6 × 5 = 30, 9 × 54 आणि 4 × 6 गुणाकार 6 × 24. येत आहे लक्षात? आता एककस्थांचा गुणाकार झालेला आहे दशकस्थांचा. म्हणजे खालून दशकस्थांच्या गुणा संख्येनं वरच्या तिघालाही गुणायचं आहे. 5×5 = 25, 9×5 = 45, 4×5 = 20. आता शतकस्थांच्या अंकाने गुणायचं आहे. या शतकस्थांचा अंक आहे. शतकस्थांच्या अंकाने वरच्या तिघांनाही गुणायचं आहे. 5×3 = 15, 9×3 = 27 आणि 4×3 = 12. आता बघा, आपण सगळे अंक मांडलेले आहे. एककांची बेरीज 0, दशकांची बेरीज 5 × 3 = 8 × 4 = 12 = 2 × 7 = 1, शतकांची बेरीज 5×5 = 5 × 5 = 15 × 16 = 17 × 8 = 19 = 21 आणि 22 × 2 = 2, 7×8 = 12 13×14 = 15 × 16 = 6 = 1, 2×2 = 4 × 2 = 6 × 7 आणि लक्षच्या स्थानी 1. आता बघा, आपलं उत्तर तयार झालेलं आहे. 176,220, 176,220. या पद्धतीने अतिशय सोपं आणि अतिशय सरळ इतक्या शॉर्टकटमध्ये आपल्याला गणित करता येतं. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला गुणाकार करता येतो. ही सोपी गोष्ट आपण स्टुडंट बी चॅनलवरती बघायला मिळेल. मित्रांनो, पुन्हा एकदा पुढच्या भागात भेटूया एखादी अशी सोपी गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.